विधानसभेला भाजपा 155 जागा लढण्याच्या तयारीत, तर शिवसेनेला 60-65 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 50-55 जागा मिळण्याची शक्यता। राज्यात 2 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री दिल्लीत जाऊन आल्यानंतर चर्चांना उधाण। काही लोकांचा सकाळीच भोंगा वाजतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राऊतांवर अप्रत्यक्ष टीका, तर मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांची जीभ घसरली। तेलंगणाच्या धर्तीवर राज्यातही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, राष्ट्रवादी एसपीचे नेते अनिल देशमुखांची मागणी। पुण्यातील अल्पवयीन मुलांच्या ड्रग्ज प्रकरणात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल, तर 3 पोलिसांचंही निलंबन। ड्रग्ज प्रकरणी शिंदे फडणवीसांचा पोलीस आयुक्तांना फोन, आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना। पुण्यात विधानसभेसाठीचा महाविकास आघाडीचा जागांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती। आजपैकी राष्ट्रवादी काँग्रेस एसपी पक्षाला 3, काँग्रेस 3, तर शिवसेना यूबीटी 2 जागा लढणार असल्याची माहिती। राज्य सरकारचं दूध उत्पादकांकडे दुर्लक्ष, महाराष्ट्रामध्ये मिळतोय देशातील सर्वात कमी दर, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये 5-9 रुपयांनी दुधाचे दर कमी। नाफेडनं शेतकऱ्यांच्या 15 कोटी रुपये थकवले, 150 कांदा उत्पादक शेतकरी कंपन्या आर्थिक अडचणी, शेतकऱ्यांसाठीची तारणहार यंत्रणाच बनली गैरसोयीची। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून जयंत पाटलांची ट्विटद्वारे टीका, पुण्याची ओळख विद्येचं नव्हे तर ड्रग्ज आणि पब्सचं माहेरघर, पुणे राज्य सरकारमुळे बदनाम झालाय, जयंत पाटलांची राज्य सरकारवर खणाघाती टीका। राज्यातील 15 लाख रिक्षा चालक आजपासून संपावर, वाहन पात्रता प्रमाणपत्राबाबतच्या केंद्र सरकारच्या नव्या नियमाला विरोध। आशा स्वयंसेविकांचा मुंबईमध्ये मोर्चा, पालिकेच्या आरोग्य विभाग कार्यालयावर धडकणार मोर्चा, पगारवाढीचं मानधन वेळेत मिळत नसल्यानं यलका। जामीन स्थगिती विरोधात अरविंद केजरीवाल यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव, याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी। माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील राष्ट्रवादी एसपीच्या वाटेवर, सूर्यकांता पाटील आज राष्ट्रवादी एसपीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। मुंबई महापालिकेमध्ये 52,221 पदं रिक्त, 1 लाख कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण, रिक्त पदं तात्काळ भरण्याची कर्मचाऱ्यांची मागणी। नीट परीक्षेतील घोटाळ्याचं लातूर कनेक्शन, समोर धाराशिवच्या शिक्षकासह दिल्लीच्या 1 जणाविरुद्ध गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 22 लाख रेशन लाभार्थ्यांचे केवायसी केले नसल्यानं रेशन बंद होण्याची शक्यता, 30 जूनपर्यंत केवायसी करण्याची अंतिम तारीख। जगप्रसिद्ध वेरूळच्या कैलास लेण्यांमध्ये पूजेला बंदी असतानाही पूजा केली जात असल्याचा प्रकार, भजनाचा आवाज ऐकू आल्यानं सर्व प्रकार उघडकीस, भजन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची अभ्यासकांची मागणी। हेडफोनमुळे संभाजीनगर शहरामध्ये महिन्याला शेकडो जणांची श्रवण शक्ती होती कमी, सतत हेडफोन ब्लूटूथ वापरामुळे बहिरेपण वाढत असल्याची माहिती। गौतम अदानींना त्यांच्या विविध कंपन्यांकडून 1 वर्षामध्ये 9.26 कोटी रुपयांचं वेतन, देशातील इतर उद्योगपतींच्या तुलनेत अदानींचं वेतन कमी। मंत्री दिलीप वळसे पाटलांवर अवमानाचा खटला, सहकार प्रकरणाची सुनावणी न केल्याप्रकरणी वळसे पाटलांवर खटला, 6 आठवड्यात जबाब नोंदवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। इंदापुरात शेतकरी दूध व्यवसाय बंद करण्याच्या मानसिकतेत, दुधाला दर मिळत नसल्यानं शेतकरी मेटाकुटीला। देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढल्यानं देशातील वाहन चालक जर्मनीला जाणार, 4 राज्यातील वाहन चालकांना परिवहन विभाग जर्मन भाषा शिकवून प्रशिक्षण देऊन जर्मनीला पाठवणार। राज्यात पुढील काही दिवस मान्सूनचा जोर वाढणार, 4 दिवस मुंबईसह कोकण किनारपट्टीला पावसाचा ऑरेंज अलर्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।